नमस्कार, मी डॉक्टर अभिलाष खंडारे, तालुका आरोग्याधिकारी नांदुरा। नुकताच आता आपल्याला समजलेलं आहे की आजूबाजूच्या आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये बाहेर गावावरनं बरेच लोक येत आहेत आणि त्यातच बुलढाणा जिल्हा यातले जे सर्व जे केसेस होते ते निरंक झाले आणि त्यात आज सकाळी माहिती पडलं की आपल्याला जळगाव इथे एक केस निघालेली आहे कोरोना पॉझिटिव्ह। त्यानंतर आता आपल्याला अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा वावरत असताना सामाजिक जागेमध्ये किंवा सामाजिक ठिकाणी वावरत असताना आपण मास्क घालणं अनिवार्य स्वतःच केलेलं पाहिजे। जर का मास्क नसलेला व्यक्ती कोणी आढळून आला तर त्याला सामाजिक भान ठेवण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे की त्यांनी मास्क घालणं किती आवश्यक आहे। जर का एका ठिकाणी दोन व्यक्ती असतील आणि दोघांनी मास्क घातलेलं असेल तर त्यांना जवळपास 99% प्रोटेक्शन मिळतं आणि जर का दोघांपैकी एकाने जरी मास्क घातलेला नसेल तर 40-50% त्यांच्यावर रिस्क राहते त्यातल्या एकाला कोरोनाची बाधा होताना। आणि दोघांकडेही जर का मास्क नसेल आणि ते दोघंही जर का जवळ असतील, 1 मीटरपेक्षा जवळच्या अंतरावर असतील तर त्यांच्यामध्ये कोरोना होण्याची शक्यता जास्ती असते। तर त्यामुळे आपण सर्वांनी मास्क घालणं अनिवार्य स्वतःला केलं पाहिजे। ही एक शासकीय जबाबदारी नसून ही वैयक्तिक जबाबदारी एक देशाची म्हणजे देशाबद्दल किंवा आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून तरी आपण स्वतःला कंपल्सरी केलं पाहिजे की आपण मास्क वापरला पाहिजे। दुसरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, आपण कोणत्याही व्यक्तीपासून साधारण 1 मीटरची दूरी म्हणजे 3 फूट दूर आपण असलं पाहिजे। कोणत्याही शासकीय संस्थेत असो किंवा आपण बाहेर बाजारात वगैरे कुठे वावरत असताना कोणत्याही व्यक्तीपासून आपण साधारण 1 मीटर दूर असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कुठल्याही टेबल वगैरे कुठल्याही सरफेसला आपण टच केल्यानंतर आपण सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजे पाण्याने आणि साबणाने। आणि ह्या गोष्टी आपण जर का जेवढ्या पाळल्या आणि प्रत्येक ठिकाणी वावरत असताना आपण कोरोनाचा संशय समोर असेल ह्या दृष्टीने जर का आपण काळजी घेत राहिली तर आपण कोरोनापासून निश्चितपणे बचावू शकतो। आणि कुठल्याही गोष्टी समजा आहार सोबत करत असताना, चहा वगैरे हे ते सगळं करत असताना सुद्धा ह्या सर्व गोष्टी आपण पाळणं खूप गरजेचं आहे। नमस्कार, मी तहसीलदार राहुल तायडे, नांदुरा। मित्रांनो, आता आपण पाहतोय की थोडे बंधनं शिथिल होत आहेत। हे बंधनं शिथिल होत असताना मोठ्या प्रमाणात मजूरसुद्धा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशी शहरामधून आपल्या गावामध्ये येत आहेत। असे जे मजूर आणि बाहेर अडकलेले लोक जे या ठिकाणी येत आहेत त्यांना डॉक्टरकडून तपासून आपण होम क्वारंटाईन करतो आहे। त्याचप्रमाणे ज्यांच्यामध्ये काही सिमटम दिसतात त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करतो आहे आपण। आणि अशा लोकांची संख्या प्रचंड आहे। आज गावागावामध्ये आपण दक्षता समित्या तयार केलेल्या आहेत। ह्या सगळ्या दक्षता समिती यांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या गावामध्ये जेही मजूर येत आहेत त्यांना होम क्वारंटाईन जे केलेलं आहे, इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केलेलं आहे, ते स्वतः इतर लोकांमध्ये मिक्स होत नाहीत आणि स्वतःची काळजी घेतात आणि इतरांचीसुद्धा काळजी घेतील हे आपण लक्ष देणं आवश्यक झालेलं आहे। त्याचप्रमाणे हे बंधनं शिथिल होत असताना इतर दुकानंसुद्धा आता आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या आदेशानुसार सुरू झालेले आहेत। तर यासाठी सोशल डिस्टन्सिंग म्हणावं किंवा डॉक्टर सरांनी आता सांगितलं मास्क वापरणे हे बंधनकारक करणे फार आवश्यक आहे। मित्रांनो, कोरोना संपला असं समजू नका, पण आता कोरोनाच्या बचावापासून आपण सावध झालं पाहिजे आणि स्वतःला वाचवलं पाहिजे। आपणच आपलं स्वतःला वाचवण्यासाठी मदत करू शकतो, इतर कोणीही मदत करणार नाही। कारण आपण जर आपण स्वतःला सेफ ठेवलं नाही तर आपण जर मरण आपल्या हाताने आपल्यावर येईल किंवा आपल्या परिवारावर येईल। मित्रांनो, एक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर पूर्ण समाज, पूर्ण सोसायटी, पूर्ण गाव वेठीस धरल्या जातं। तर कृपया असं होऊ देऊ नका। कालच आपल्याला चांगली बातमी मिळाली होती, आपला बुलढाणा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता, पण संध्याकाळी जळगाव जामोद आपल्या बाजूलाच असल्या जळगाव जामोद शहरामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आणि त्याच्यामुळे अख्खं जळगाव जामोद वेठीस धरल्या गेलं। तसं आपल्या नांदुरामध्ये होऊ नये किंवा इतरही गावामध्ये असं होऊ नये याची काळजी घ्यावी। आपण जळगाव जामोदला लागूनच आपले गावं आहेत, तिथे संपर्क आहे सतत, त्यामुळे आपण स्वतः काळजी घ्यावी की तिथून कोणीही असं येऊ नये। आलंच तर आम्हाला शासनानं तात्काळ कळवावं व दक्षता समितीने सुद्धा याबाबत अवेअर राहावं। थँक्यू।